विद्यार्थ्यांनो, व्यवसाय सेवेमध्ये आपण बँकिंग सेवा अभ्यासलेली आहे. या बँकिंग सेवेमध्ये आपण पाहिलं आहे की बँक वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्य करते व बँकेचे प्रकार आपण अभ्यासले होते. यामध्ये मध्यवर्ती बँक आहे, सहकारी बँक आहे. या ज्या बँक आहे या व्यावसायिक सेवा देतात. त्यानंतर आपण पाहिलं आहे की सेवामध्ये सेवा ही अदृश्य असते आणि त्या ग्राहकांना देतात किंवा सेवा ह्या साठवता येत नाही. सेवेचा लाभ घेण्यासाठी त्या कस्टमरची किंवा ग्राहकाची सुद्धा उपस्थिती आवश्यक असते. त्यानंतर मुलांनो, दुसरी जी सेवा आहे ती आहे विमा सेवा. या विमा सेवामध्ये आपण पाहिलेलं आहे की विम्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. विमा सेवा या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे. हा एक जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. या विमामध्ये आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था किंवा हमीदार यांच्यामधील करार होय, ज्याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीत विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत किंवा बांधील असतो. विमाधारकाला विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते. म्हणजेच विमा हा जो प्रकार आहे हा जोखमीचा किंवा आकस्मिक जे नुकसान होत आहे त्यासाठी वापरला जातो. यामध्ये विमा कंपनी असते, त्यानंतर विमाधारकसुद्धा असतो. आता हा जो विमाधारक आहे त्या व्यक्तीला विशिष्ट किंवा होणाऱ्या तोट्यापासून त्याला संरक्षण दिलं जातं. यानंतर विमा हमीदार जो आहे विमाधारकास तोटा झाल्यास नुकसान भरपाई देणाऱ्या संस्थेस विमा हमीदार असे म्हणतात. त्यानंतर विमा हप्ता. विमा हप्ता यालाच आपण प्रीमियम रक्कम असं म्हणतो. विमाधारकास विमा हमीदार किंवा विमा कंपनीला ठराविक रक्कम द्यावी लागते. ती ठराविक वर्षासाठी द्यावी लागते म्हणून त्याला विमा हप्ता किंवा प्रीमियम असे म्हणतात. त्यानंतर योजना पॉलिसी किंवा दस्तऐवज. मुलांनो, विमाधारक आणि विमा हमीदार यांच्या करारामधील अटी शर्ती आणि नियमांना विमा धोरण असे म्हणतात. या धोरणामध्ये काही अटी व शर्ती असतात म्हणून त्याला पॉलिसी किंवा दस्तऐवज असे म्हणतात. यामध्ये दावा किंवा क्लेम. विमाधारकास अपघात अनुचित प्रकार झाल्यास नुकसान भरपाईच्या मागणीत दावा असे म्हणतात किंवा क्लेम म्हणतात. एखादा अपघात झाला असेल किंवा एखादी व्यक्ती एक्सपायर झाली असेल, त्याने जीवन विमा काढला असेल, तर त्या रकमेचा लाभ घेण्यासाठी किंवा आपण पाहिलेलं आहे विम्याचं एक मोटो आहे जिंदगी के साथ और बाद, म्हणजे ती व्यक्ती जिवंत असताना सुद्धा ठराविक वर्षानंतर त्या विम्याचा लाभ घेऊ शकते. और जिंदगी के बाद नंतर ती व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर तिच्या फॅमिली मेंबरला त्या विम्याचा लाभ घेता येऊ शकतो. आणि तो लाभ घेण्यासाठी त्यांना त्या रकमेची मागणी विमा कंपनीकडे करावी लागते म्हणून त्याला क्लेम किंवा दावा असे म्हणतात. आता यामध्ये विमाधारकाने विमा कंपनीला विम्याचे धोरण जाहीर करण्यासाठी किंवा ती देण्यासाठी जी लेखी विनंती केली जाते त्या लेखी विनंतीला क्लेम किंवा प्रस्ताव असे म्हणतात. म्हणजेच या व्यक्तीने प्रस्ताव केला पाहिजे, त्यानंतर ती व्यक्ती त्या विम्याचं धोरण जाहीर करू शकते. त्यानंतर सब्जेक्ट मॅटर, विषय बाब, म्हणजे ज्यासाठी विमा उतरवला आहे किंवा घेतला जातो त्याला जीवन विमा किंवा मालमत्ता विमा, माल अथवा जहाज असे म्हणतात. म्हणजे मॅटर, सब्जेक्ट मॅटर, कोणत्या विषयासाठी तुम्ही विमा घेतलेला आहे. आपण पाहतो की मोटार व्हेकलसुद्धा आहे किंवा मोटार इन्शुरन्ससुद्धा आहे. टू व्हीलर जरी घेतली तरी त्याचा इन्शुरन्स आपल्याला द्यावा लागतं. त्यानंतर कारचासुद्धा इन्शुरन्स आहे, मालाचासुद्धा विमा उतरवला जातो. त्यानंतर जलवाहतुकीमध्ये जे जहाज आहे त्या जहाजाचासुद्धा विमा उतरवला जातो. म्हणजे आयुर्विमाप्रमाणे वेगवेगळ्या गाड्यांचा किंवा मालाचा, जहाजाचा, वस्तूचासुद्धा विमा उतरवला जातो. इवन पीक विमासुद्धा आहे. जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून पीक विमासुद्धा उतरवला जातो. त्यानंतर घराचासुद्धा विमा उतरवला जातो. चोरीपासून संरक्षण व्हावं किंवा घराचं काही नुकसान झालं ते नुकसान भरून काढण्यासाठी घराचासुद्धा विमा आहे. त्यानंतर जनरल इन्शुरन्ससुद्धा आहे. ज्या वेगवेगळ्या वस्तू आहे त्यांचा जनरल इन्शुरन्समध्ये समावेश होतो आणि त्यांचासुद्धा विमा उतरवला जातो.
आता मुलांनो या विम्यामध्ये विम्याचे तत्व आहे. विम्याचे तत्व म्हणजेच त्याला आपण प्रिन्सिपल असे म्हणतो की पहिलं जे तत्व आहे ते परमोच्च विश्वासाचे तत्व. आता परमोच्च विश्वासाचे तत्व म्हणजे विमयदार किंवा विमा हमीदार आणि विमा उतरवणारी व्यक्ती यांचा एकमेकावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीने करार केलेला आहे त्या कराराप्रमाणे सर्व बाबी किंवा सर्व संदर्भ स्पष्ट झाले पाहिजे. करारातली माहिती किंवा अटी या दोघांनी तंतोतंत पाळल्या पाहिजे म्हणून याला परमोच्च विश्वासाचे तत्व असे म्हणतात. उदाहरणार्थ श्री शंतनू यांनी विमा घेताना त्यांच्या हृदयशस्त्रक्रियेसंबंधी माहिती दिली नव्हती, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर विमा संस्थेला या संबंधी माहिती मिळाली की शंतनू यांनी विमा घेताना पूर्ण माहिती दिली नाही किंवा अपूर्ण माहिती दिली, म्हणून पॉलिसी देताना किंवा विम्याची रक्कम देताना त्यांच्या कुटुंबांना त्यांनी जो विमा उतरवला आहे त्याची रक्कम देता आली नाही. म्हणजेच परमोच्च विश्वासाचे तत्व. ज्यावेळेस विमेदार व्यक्ती विमा उतरवते त्यावेळेस त्या व्यक्तीने सर्व माहिती किंवा जी माहिती आहे ती आवश्यक माहिती सांगितली पाहिजे, म्हणून त्या विषयावर किंवा त्या बाबीवर त्यांना क्लेम लावता येतो. इथे शंतनू यांनी काही माहिती लपून ठेवली म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला विम्याची रक्कम देता येत नाही. त्यानंतर दुसरं विम्याचं तत्व आहे विमा हिताचे तत्व. यामध्ये जो विमाधारक आहे किंवा विमा उतरलेली व्यक्ती आहे त्याचे आर्थिक हित असले पाहिजे. विम्याचे आर्थिक हित असले म्हणजे त्याला त्या बाबीचा लाभ उतरवला आला पाहिजे, किंवा जर त्यामध्ये विषय बाब नसेल, सब्जेक्ट मॅटर नसेल, तर त्या व्यक्तीला तोटासुद्धा होऊ शकतो. म्हणून संपत्तीमध्ये विमा हित तत्व असले पाहिजे. उदाहरणार्थ जीवन विम्यामध्ये जीवन ही महत्त्वाची बाब आहे, कारण तो लाईफच्या संदर्भात विमा घेतलेला असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचं अस्तित्वामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला त्या विम्याचा लाभ मिळू शकतो, किंवा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा त्या विमेदाराला त्याचा लाभ मिळू शकतो. म्हणून याला विमा हिताचे तत्व म्हणतात. म्हणजे इथे जी व्यक्ती विमा उतरवते त्यामध्ये विमाधारकाचे आर्थिक हित असले पाहिजे, म्हणून याला विमा हिताचे तत्व असे म्हणतात. विम्यामध्ये किंवा सागरी विम्यामध्ये विमा घेतेवेळी आणि तोटा होण्याच्या वेळी विमा हित तत्व अस्तित्वात असणे आवश्यक आहे. किंवा सागरी विम्यामध्ये सुद्धा विमा घेताना आणि तोटा होण्याच्या वेळीसुद्धा विमा हित तत्व असले पाहिजे. म्हणजे त्या धारकाचा किंवा ज्याने विमा उतरवला त्याच्या हिताचा वापर केला पाहिजे. त्यानंतर पुढे आहे नुकसान भरपाईचे तत्व. नुकसान भरपाई म्हणजे विमाधारकाला अनिश्चित घटना घडण्यापूर्वी तो ताबडतोब ज्या परिस्थितीमध्ये होता त्याच आर्थिक स्थितीमध्ये ठेवण्याची हमी दिली पाहिजे. म्हणजे नुकसान भरपाईचे तत्व, त्याचं नुकसान झालेलं आहे तेवढी नुकसान भरपाई या विमा कंपनीने दिली पाहिजे, म्हणून याला नुकसान भरपाईचे तत्व म्हणतात. हे तत्व अग्नी सागरी आणि सर्वसाधारण विम्यास लागू आहे. हे तत्व जीवन विम्यास लागू नाही, कारण कोणतीही जीवित हमी विमा कंपनी देत नाही. म्हणजे जीवित हमी देत नाही म्हणजे एखादी व्यक्ती मिली त्यानंतर त्याच प्रकारची दुसरी त्याची कॉपी केलेली व्यक्ती विमा कंपनी उपलब्ध करत नाही म्हणून किंवा कोणीच उपलब्ध करत नाही म्हणून त्यामध्ये नुकसान भरपाईचे तत्व नाही. ती व्यक्ती मेल्यानंतर होणारं जे नुकसान आहे ते कुटुंबाला देतात, परंतु ती मेलेली व्यक्ती पुन्हा तशी जिवंत केली जात नाही, म्हणून जीवन विम्याला नुकसान भरपाईचं तत्व मान्य होत नाही. त्यानंतर पुढे आहे योगदानाचे तत्व. योगदानाचे तत्व म्हणजे विमाधारकाने एका विषय बाबीसाठी एकापेक्षा अधिक विमा घेतला असेल तर त्याला विमाधारक किंवा एका विमा संस्थेकडून अथवा सर्व विमा हमीदाराकडून वास्तविक नुकसानाचा किंवा भरपाईचा दावा करू शकतो, म्हणून याला योगदानाचे तत्व असे म्हणतात. त्यानंतर प्रत्यासन तत्व किंवा अधीनतेचे तत्व. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करारासाठी लागू आहे म्हणून याला प्रत्यासन तत्व असे म्हणतात. त्यानंतर नुकसान कमी करण्याचे तत्व. या तत्वानुसार विमा कंपनी नुकसान कमी करू शकते किंवा विम्याच्या मालमत्तेचं किंवा विमाधारकाच्या मालमत्तेचं काही नुकसान झालं असेल ते नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो किंवा त्याला नुकसान भरपाई दिली जाते, म्हणून त्याला नुकसान कमी करण्याचं तत्व म्हणतात.
उदाहरणार्थ श्री जयंत यांच्या घराला आग लागली आहे, अशा परिस्थितीत श्री जयंत निष्क्रिय राहू शकत नाही आणि घराला आगीपासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. श्री जयंत हे सक्रिय असले पाहिजे आणि घराचा विमा घेतला आहे म्हणून ते घर जाताना सुद्धा बघू शकत नाही. याला नुकसान कमी करण्याचे तत्व म्हणतात. किंवा तुम्ही घराची पॉलिसी घेतलेली आहे आणि माझं घर जळतं आहे तर जळू द्या असं न करता ज्यावेळेस तुमचं नुकसान होत आहे त्यावेळेससुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे किंवा विमा कंपनीला त्याबाबत इन्फॉर्म केलं पाहिजे. म्हणून नुकसान कमी करण्याचं तत्व याला असे म्हणतात. त्यानंतर सर्वसाधारण कारण तत्व किंवा त्यालाच निकटम तत्व असे म्हणतात. या तत्वानुसार जेव्हा एकापेक्षा जास्त कारणामुळे नुकसान होते तेव्हा विमा हमीदाराचे उत्तरदायित्व ठरविण्यासाठी नुकसानीच्या सगळ्या जवळचे कारण विचारात घेतले जाते. सामान्यतः नुकसानीच्या सर्व कारणासाठी विमा न उतरवता संभाव्य कारणासाठी विमा उतरवला जातो. अशा परिस्थितीत नुकसानीचे सर्वात जवळचे किंवा संभाव्य कारण शोधले जाते आणि त्या कारणानुसार विमा सुरक्षित केले जातात. उदाहरणार्थ विमेदाराने चोरीच्या जोखमीसाठी विमा उतरवला होता. सदर घरात चोरी झाली आणि घर सोडण्यापूर्वी चोरट्यांनी घराला आग लावली. आता नुकसानीचे दोन कारणं आहेत, चोरी आणि आग. आणि नुकसानीचे सर्वात जवळचे कारण आग हे होते. अशा वेळी घराचा विमा हा चोरीच्या जोखमीसाठी होता, आगीमुळे होणाऱ्या नुकसानीचा नव्हता. तर विमेदाराला विमा संस्थेकडून आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही, परंतु चोरीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास विमा हमीदार बांधील आहे. याला सर्वसाधारण कारण तत्व किंवा निकटम तत्व असे म्हणतात. कारण एखादी घटना झाली आहे किंवा ती घटना घडलेली आहे त्यावेळी जवळचं कारण काय आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला खूप छान उदाहरण त्यांनी दिलं आहे की घराला जर चोरी झाली तर तुम्हाला विमा मिळू शकतो, परंतु घराची चोरी झालेली आहे आणि चोरांनी चोरी झाल्यानंतर त्या घराला आग लावून ते निघून गेले. अशा वेळेस तुम्ही ज्या कारणासाठी विमा उतरवला आहे की चोरापासून नुकसान, म्हणजे तुम्हाला जेवढं चोराने नुकसान केलेलं आहे तेवढीच रक्कम विमा कंपनी देऊ शकते. चोरांनी आग लावली आणि आगीमुळे जे नुकसान झाले ते विमा कंपनी देणार नाही, कारण आपण विमा उतरवताना आगीचा समावेश केला नव्हता किंवा चोर घराला आग लावतील ही बाब निदर्शनास नव्हती. म्हणून आगीमुळे झालेले नुकसान देता येणार नाही, म्हणून याला निकटम तत्व असे म्हणतात. ज्यावेळेस विमेदार विमा कंपनीकडे पॉलिसी घेतो किंवा विमा उतरवतो त्यावेळेस दोघांनीही एकमेकाशी करार केला पाहिजे. आणि यामध्ये आपण पाहिलेलं आहे की दोन्ही व्यक्तीचा एकमेकावर विश्वास असला पाहिजे, म्हणून याला परमोच्च विश्वासाचे तत्व म्हणतात. त्या कराराच्या अटीनुसार व शर्तीनुसार विमा कंपनी विमेदाराचं हित जोपासते. की आपण त्या तत्वामध्ये पाहिलेलं आहे की विमा हित तत्व, म्हणजे त्याला आर्थिक लाभ झाला पाहिजे, त्याचं नुकसान कमी करण्याचं तत्व, नुकसान भरपाईपासून त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. त्यानंतर प्रत्यासन तत्व, योगदानाचे तत्व. योगदानाचे तत्व म्हणजे विमाधारकाने एका विषय बाबीसाठी एकापेक्षा जास्त अधिक विमा घेतला असेल, या तत्वानुसार विमाधारक एका विमे संस्थेकडून अथवा सर्व विमा हमीदारांकडून नुकसान भरपाईचा दावा करू शकते. अशा रीतीने मुलांनो, ही जी दुसरी व्यावसायिक सेवा आहे विमा आहे. पहिल्यामध्ये आपण पाहिलेले बँक आणि दुसऱ्यामध्ये आपण पाहिले विमा, त्याची व्याख्या आणि विम्याच्या संज्ञा आणि विम्याचे वेगवेगळे तत्व.